आम्ही दररोज वंदना गाथा वाचन करीत असू. बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथासाठी अनेक पाली गाथा मी उतरून देत असे. इतकेच नव्हे तर पाली भाषेतील वाङ्मय सामान्य जनांना वाचता यावे म्हणून पाली शब्दकोशाचे कामही आम्ही हाती घेतले होते. त्याचे लिखाण मीच करीत असे. साहेबांच्या शैक्षणिक कार्यात विशेषतः औरंगाबादच्या महाविद्यालयाच्या उभारणीत माझाही सहभाग होता. नमस्कार आणि सप्रेम जय भीम. मी शिल्पा जाधव. डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या उत्तरार्धाच्या 13व्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. या भागात आपण पाहणार आहोत आंबेडकर आज हयात असते तर. आजही मी आंबेडकरच. डॉक्टर साहेबांनी मला आणि मी त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. डॉक्टर साहेबांच्या परिनिर्वाणानंतर मला प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सरकारी इस्पितळात मेडिकल ऑफिसरची नोकरी देण्याची, इतकेच काय राज्यसभेवर घेण्याचीही तयारी दाखविली. परंतु मी ते स्वेच्छेने नाकारले. त्याला कारण असे की डॉक्टर साहेबांनी आमच्या लग्नानंतर मला नोकरी सोडायला लावली. त्यांच्यानंतर त्यांच्या इच्छेला तोडणे मला योग्य वाटले नाही. तसेच राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची मी तयारी दर्शवली असती तर काँग्रेसच्या दावणीला जाण्यासारखे झाले असते आणि ते डॉक्टर आंबेडकरांच्या तत्वाविरुद्ध झाले असते. त्याचप्रमाणे नंतर राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देखील मला राज्यसभेवर घेण्याची तयारी दर्शविली होती. परंतु मी नम्रतापूर्वक नकार दिला. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की ज्या काँग्रेसविरुद्ध माझे महान पती आयुष्यभर लढले त्याच काँग्रेसमध्ये त्यांच्या निधनानंतर जाणे माझ्या मनाला पटूच शकत नाही आणि माझ्या पतीच्या तत्वांशी मी कधीही प्रतारणा करू शकत नाही. मला साहेबांनी स्वीकारले आणि मी आंबेडकरमय होऊन गेले. मी त्यांना साथ केली ती आंबेडकर म्हणून. आणि मी अभिमानपूर्वक नमूद करू इच्छिते की साहेबांच्या परिनिर्वाणानंतर गेली 36 वर्षे मी विधवेचे जीवन कंठित आहे ते आंबेडकर म्हणूनच. मी जिवंत आहे ते आंबेडकर म्हणून आणि मरणार आंबेडकर म्हणूनच. डॉक्टर आंबेडकरांना सर्वार्थाने साथ. डॉक्टर साहेबांना मी माझ्या परीने सर्वार्थाने साथ दिली. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक तसेच वैद्यकीय अशा प्रत्येक स्तरावर मी त्यांना प्रामाणिकपणे साथ दिली. पत्नी म्हणून, मित्र म्हणून, डॉक्टर म्हणून, सहकारी म्हणून, एकाकी आंबेडकरांना जोडीदार म्हणून मी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे साथ दिली. कौटुंबिक स्तरावर मी त्यांना वेळच्या वेळी आणि पथ्यानुरूप आणि त्यांच्या आवडीनुरूप जेऊ घातले. त्यांच्या इच्छेनुरूप प्रसंगी माझ्या आवडीला मुरड घालून वागले. माझ्या साड्या, त्यांचे रंग, दागिने आदी प्रत्येक गोष्टी मी त्यांच्या आवडीनुरूप वापरल्या. मी नोकरी करू नये ही त्यांची इच्छा त्यांच्या परिनिर्वाणानंतरही आज तागायत कटाक्षाने पाळत आले. आयुष्यात अक्षरशः एकाकी असलेल्या डॉक्टर आंबेडकरांना मी जोडीदार म्हणून साथ दिली. पत्नी म्हणून त्यांना सर्व प्रकारचे शारीरिक आणि मानसिक सुख दिले. त्यांचा एकाकी विधुर जीवनाचा संसार समृद्ध करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यांच्या सुखदुःखाशी समरस झाले. त्यांचे सुखदुःख त्यांच्या समवेत वाटून घेतले. सहचारिणी म्हणून प्रत्येक कसोटीच्या प्रसंगी धीर देऊन त्यांना सावरले. त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या पाठीशी भक्कमपणे मीच उभी राहिले. डॉक्टर आंबेडकरांच्या सामाजिक कार्यातही मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून भाग घेतला. सामाजिक सुधारणेसंबंधीच्या सभा, संमेलने, परिषदा यात हिरीरीने भाग घेतला. साहेबांना उपस्थित राहणे शक्य नसेल अशा सभांना मी हजर राहून मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे हिंदू कोड बिल, जे स्त्रियांच्या उत्थानासाठी साहेबांनी कष्टपूर्वक तयार करून लोकसभेत मांडले, त्यात मी माझ्या परीने लिखाणात उतारे उतरून घेण्यात, चर्चांमधून काही सूचना करण्याचे सहकार्य केले. राजकीय बाबतीतही मी त्यांना मोलाचे सहकार्य केले आहे. 1952च्या निवडणुकीला साहेब मुंबईतून उभे राहिले होते. त्यावेळी प्रचारसभांमधून मी भाषणे केली. प्रचारसभांच्या रणधुमाळीत साहेबांच्या तब्येतीची, औषध पाण्याची, जेवणाची जातीने व आत्मीयतेने व्यवस्था पाहिली.
1952 निवडणुकीत साहेबांचा पराभव झाला. साहेबांना प्रचंड मानसिक धक्का बसला. साहेबांना या धक्क्यातून सावरण्यासाठी मी कमलाकांत चित्रे व माझा भाऊ बाळू यांस पत्र लिहून पक्षाच्या निवडून आलेल्या सहकाऱ्यांपैकी कोणीतरी राजीनामा देऊन साहेबांसाठी जागा रिकामी करावी. काँग्रेस मोरारजीसाठी जे करीत आहे ते आपण साहेबांसाठी का करू नये? राजकारण हे डॉक्टरांचे जीवन, तेच त्यांच्या मानसिक आणि शारीरिक प्रकृतीला शक्तिवर्धक औषध आहे, अशा प्रकारची विनंती केली. भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट व्हायला लागले तेव्हा मी त्यांना बुद्ध परिषदेसाठी आग्रहाने रंगूनला घेऊन गेले, कारण त्यांना निवडणुकीचा विसर पडावा. दुर्दैवाने भंडारा पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. धार्मिक बाबतही मी त्यांना सर्वार्थाने साथ दिली. आम्ही दोघे एकत्रितपणे धार्मिक कार्यात व्यस्त आहोत असा उल्लेख एका पत्रात खुद्द साहेबांनी केला आहे. निवडणुकातील दोन अपयशांनी साहेब मानसिकदृष्ट्या पार खचून गेले होते. निवडणुकातील अपयश हे त्यांच्यावर प्रचंड आघात होता. त्यातून सावरण्यासाठी व राजकारणातील अपयशापासून त्यांचे मन परावृत्त करण्यासाठी मी त्यांना धम्मकार्याकडे आकर्षित आणि परावृत्त केले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरला केलेले ऐतिहासिक धर्मांतर हा त्याचाच परिपाक होय. त्या उपरांत आम्ही दररोज वंदना गाथा वाचन करीत असू. बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथासाठी अनेक पाली गाथा मी उतरून देत असे. इतकेच नव्हे तर पाली भाषेतील वाङ्मय सामान्य जनांना वाचता यावे म्हणून पाली शब्दकोशाचे कामही आम्ही हाती घेतले होते. त्याचे लिखाण मीच करीत असे. साहेबांच्या शैक्षणिक कार्यात विशेषत औरंगाबादच्या महाविद्यालयाच्या उभारणीत माझाही सहभाग होता. तेथील बांधकामाची पाहणी देखरेख यात मी साहेबांच्या बरोबरीने सहभागी होते. विशेष म्हणजे त्या कॉलेजचे नाव मैत्रेय ठेवण्याचा साहेबांचा मानस होता. परंतु मी सुचविलेले मिलिंद हे नाव साहेबांनाही समर्पक वाटले आणि त्यांनी त्या कॉलेजचे मिलिंद महाविद्यालय तसेच आसपासच्या परिसराचे नागसेन वन असे नामकरण माझ्याच सांगण्यावरून केले. साहेब आ जन्म विद्यार्थी होते. त्यांचे वाचन लिखाण व चिंतन अहोरात्र चाललेले असे. त्यांच्या लेखन व संशोधन कार्यात माझ्या परीने पुस्तकांचे संदर्भ शोधणे, उतारे लिहून देणे, पुस्तके शोधून देणे, पुस्तके खरेदी करणे इत्यादी अनेक कामे मी माझ्या परीने करीत असे. चर्चा करून अनेक सूचनाही करीत असे. ते बुद्धा अँड हिज धम्माच्या प्रस्तावनेत त्यांनी स्पष्टपणे तसा माझ्याबद्दलचा ऋण निर्देश केलेलाच आहे. अशा प्रकारे साहेबांच्या सार्वजनिक आणि कौटुंबिक जीवनाशी मी पूर्णपणे एकरूप होऊन गेले होते आणि त्यांच्या प्रत्येक कार्यात मी वेगवेगळ्या स्तरांवर सर्व प्रकारचे सहाय्य केले होते. अशा महापुरुषाच्या कार्याला वाहून घेतल्याने माझ्या जीवनाचे सार्थक झाले. सहजीवनातील ऐतिहासिक कामगिरी. साहेबांच्या जीवनात माझा प्रवेश झाला 1947-48 साली आणि 1956 त्यांचे परिनिर्वाण झाले, म्हणजेच सुमारे 8 ते 9 वर्षे आम्ही संसार केला. साहेबांच्या जीवनचरित्रातील अत्यंत महत्त्वाचा असा हा कालखंड मानावा लागेल, कारण याच कालखंडात त्यांच्या हातून एकाहून एक अशी राष्ट्रीय आणि जागतिक महत्त्वाची ऐतिहासिक कामगिरी झालेली आहे. माझ्या सहजीवनाच्या कालखंडात त्यांनी राष्ट्रघटनेचे राष्ट्रीय मोलाचे कार्य केले. त्यांनी लिहिलेली घटना देशाने आपली राष्ट्रघटना म्हणून स्वीकारली ती माझ्याच कालखंडात. त्यानंतर साहेबांनी हिंदू कोडविलाचे प्रचंड काम करून ते लोकसभेत मांडले, ते देखील याच कालखंडात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बौद्ध परिषदांना आम्ही भारतातून प्रतिनिधी म्हणून गेलो आणि त्या परिषदांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर साहेबांना बौद्ध जगतात मानाचे स्थान प्राप्त झाले. भारतातील बुद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करणारा बोधिसत्व अशी साहेबांची ख्याती झाली ती याच कालखंडात. मिलिंद महाविद्यालय मराठवाड्यातील शिक्षणाचे केंद्र ठरले. मराठवाड्यासारख्या दुर्गम भागातील गोरगरीब व दलित जनतेला शिक्षणाची दारे उघडी झाली तीही याच कालखंडात. द बुद्धा अँड हिज धम्मा रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शंट इंडिया रिडल्स इन हिंदुइझम फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम एसेज ऑन गीता एसेज ऑन अनटचेबिलिटी
इत्यादी अनेक मौलिक ग्रंथांचे लिखाण झाले ते याच कालखंडात. त्यानंतर साहेबांच्या जीवनातील सर्वोच्च धार्मिक कार्य म्हणजे नागपूरला झालेले जाहीर धर्मांतर होय. आपल्या परमपूज्य नेत्याच्या शब्दाला हाक देऊन लाखो लोक धर्मांतर करतात ही गोष्ट जगाच्या इतिहासात घडलेली नाही. इतकेच काय, पण जगातील कोणाही धर्मसंस्थापकाला देखील जे करता आले नाही ते डॉक्टर साहेबांनी करून दाखविले. डॉक्टर साहेबांनी केलेल्या या धम्मक्रांतीला अखिल मानव जातीच्या इतिहासात तोड नाही. 1935 साली येवले मुक्कामी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. त्या घनघोर प्रतिज्ञेची परिपूर्ती त्यांनी 1956 साली केली. त्या ऐतिहासिक प्रसंगी मी त्यांच्या समवेत बौद्ध धम्म दीक्षा घेतली. आमच्या दोघांच्या आयुष्यातील परमोच्च समाधानाचा तो क्षण होता आणि तोही माझ्याच या कालखंडात. आणि माझ्या परीने तन मन धनाने मी एकरूप झाले याचा मला नितांत अभिमान आणि पराकोटीची धन्यता वाटते. डॉक्टर आंबेडकर हयात असते तर डॉक्टर आंबेडकर खंदे स्त्री उद्धारक होते. समाजातील जे जे काही विषम असेल, अन्यायकारक असेल, त्याविरुद्ध ते समर्थपणे उभे राहिले. दीन दलित आणि स्त्रियांचे ते महान उद्धारकर्ते होते. दलितांना आणि स्त्रियांना समाजात समानता मिळावी, त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत म्हणून त्यांनी आयुष्यभर झुंज दिली. त्यांचे जीवन म्हणजे अहिर्निश झुंज होती. स्त्रियांच्या उत्थानासाठी त्यांनी अत्यंत कष्टपूर्वक हिंदू कोड बिल तयार केले. त्यात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क प्रदान केले. आज स्त्री मुक्ती, स्त्री हक्क, स्त्री स्वातंत्र्य हे शब्द जणू काही परवलीचे शब्द झाले आहेत. स्त्री अत्याचार विरोधी, स्त्री हक्क संरक्षण यावर अनेक संस्था निघाल्या आहेत. परंतु ज्या काळात स्त्री ही अगदी नगण्य मानली जात असे, स्त्रीला समाजात काहीही स्थान नव्हते, त्या काळी स्त्रियांच्या हक्क संरक्षणासाठी डॉक्टर आंबेडकर झगडत होते. हिंदू कोडविलाच्या रूपाने त्यांनी स्त्रियांना कायदेशीर व घटनात्मक हक्क संरक्षण देऊन पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा प्राप्त करून दिला. डॉक्टर आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर मला ज्या अग्निदिव्यातून जावे लागले त्याचा मी जेव्हा विचार करते तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार येतो की मला वैधव्याच्या वणव्यात जो वनवास भोगावा लागला तसाच अन्याय डॉक्टर आंबेडकरांच्या हयातीत कोणा स्त्रीच्या नशिबी आला असता तर डॉक्टर आंबेडकर त्या स्त्रीच्या हक्कासाठी धावून गेले असते आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले असते. आंबेडकरांनी घटनेद्वाराही स्त्रियांना समान हक्क मिळवून दिला आहे. भारतीय घटनेद्वारे स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीनेच समान हक्क, समान दर्जा, समान संधी आहे. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल व समस्त पुरुषांस प्रत्येकी एक मत देण्याचा अधिकार आहे. तद्वतच स्त्रियांना देखील प्रत्येकी एक मत देण्याचा अधिकार आहे. एक माणूस एक मूल्य ही जी घटनात्मक समानता आहे त्याचे श्रेय केवळ डॉक्टर आंबेडकरांनाच आहे. याच समानतेमुळे श्रीमती इंदिरा गांधी ह्या स्त्री असूनही भारत देशाच्या प्रधानमंत्री होऊ शकले. ज्या डॉक्टर आंबेडकरांनी समतेसाठी, न्यायासाठी आणि स्त्री स्वातंत्र्यासाठी आपले उभे आयुष्य वेचले, खुद्द त्यांच्याच पत्नीच्या वाट्याला असा वनवास यावा हा दैव दुर्विलास आहे. परंतु डॉक्टर आंबेडकरांचा राजकीय वारसा सांगणारी ही पुढारी मंडळी सदा सर्वदा जनतेची दिशाभूल करू शकणार नव्हतीच. त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आल्यावर सुशिक्षित चिकित्सक, काहीशी बंडखोर व स्वतंत्र बुद्धिमत्तेची तरुण पिढी निर्माण झाली. अर्थात हे डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा व चळवळीचाच परिपाक आहे. म्हणूनच अशी पिढी निर्माण झाली. अशा जागरूक व स्वतंत्र बुद्धीच्या तरुणांची दिशाभूल करणे राजकीयदृष्ट्या ताबूत थंड झालेल्या आंबेडकरोत्तर नेत्यांना शक्यच नव्हते. दलित चळवळीत एक नवी शक्ती, नवी प्रेरणा दलित पॅन्थर्सच्या निमित्ताने निर्माण झाली. त्यात प्रामुख्याने राजा ढाले, रामदास आठवले, नामदेव ढसाळ, ज. व्ही. पवार, वामन निंबाळकर, सुरेश सावंत, गंगाधर गाडे, रमेशचंद्र परमार इत्यादी अनेक पॅन्थर्सचा उल्लेख करावा लागेल. तसेच देशभरच्या आंबेडकरवाद्यांचाही उल्लेख करावा लागेल. लवकरच आपल्या भेटीस येत आहे डॉक्टर यशवंत मनोहर लिखित रमाई. पाहायला विसरू नका रमाई. पुढील भागात पाहू उपसंहार. भेटू पुढील भागात.